जनसेवा हेच शिवसेनेचे खरे ब्रीदवाक्य असून त्याचीच कास धरत नाशिक महानगरात कोविड काळात सुरू असलेले मदत कार्य, रक्तदान शिबिरे व वृक्षारोपण आदी विविध उपक्रम तृत्य असून राज्यभरात या नाशिक मॉडेलची चर्चा असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिरलीकर यांनी केले. नाशिक दौऱ्यावर आले असता शिवसेनेच्या वतीने संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन मिरलेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या शिवसैनिकांशी माझा जवळून परिचय आहे. कोणतेही काम हाती घेतले की ते त्यात आपले सर्वस्व पणाला लावतात. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून शिवसैनिकांनी विविध कामांचा धडका लावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले कोविड सेंटर, गरजूंना विविध स्तरावरून केलेली मदत, या सर्व बाबी निश्चितच कौतुकास्पद असून जनसेवेचा वसा असाच कायम ठेवून शिवसेनेला अभिप्रेत असे कार्य सतत सुरू ठेवा, असेही मिरलीकर पुढे म्हणाले. खरं तर उद्धव साहेबांना अपेक्षित असलेलंच काम आहे. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा फार तुटवडा झाला होता आणि कदाचित रक्ताच्या अभावामुळे काही प्राण जाण्याची शक्यता होती. आणि अशा वेळेला मागच्याही कोरोनाच्या वेळेला उद्धव साहेबांनी आव्हान केलं होतं आणि ह्या वेळेला पण आव्हान केलं. आणि मला विशेष करून नाशिकच्या शिवसेनेचं खूप अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांनी संकल्प केला होता की कुठलाही परिस्थिती एका महिन्यामध्ये 1100-1200 बाटल्या करायच्या, पण तो टप्पा त्यांनी केव्हाच ओलांडला. 19 शिबिरं झाली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1250 बाटल्या त्यांनी त्या ठिकाणी रक्त संकलित केलं. 14 तारखेपर्यंत हा संकल्प त्यांचा चालू राहणार आहे. मला खात्री आहे की तो 1500 टप्पा ते पार करतील आणि खऱ्या अर्थाने जे सामाजिक बांधिलकीचं काम जे करायला पाहिजे ते उद्धव साहेबांना अपेक्षित आहे, ते बडगुजरांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ही नेतेमंडळी जी इथे आहेत शिवसेनेची सर्व एकत्र आलेत आणि त्यामुळे आणखीन उत्साह झालेला आहे शिवसैनिकांमध्ये. आणि रक्त शिबिरं, रक्तदान शिबिराची मागणी येते की आमच्या इथे पण घ्या, आमच्या इथे पण घ्या. म्हणजे उद्धव साहेबांच्या आव्हानाला सामान्य शिवसैनिकांकडूनच नाही पण जनतेकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, हे फार अभिनंदनाची गोष्ट आहे. आणि सर्व एकत्र आल्यामुळे, सर्वांची ताकद आल्यामुळे, ही ताकद आता उद्या भविष्यकाळामध्ये शिवसेनेला निश्चितपणे ऊर्जितावस्थेत नेणार आहे. आणि मी ह्या सर्वांचं अभिनंदन करतो की सामाजिक बांधिलकी तर तुम्ही जोपासलीच आहेत, पण संघटनात्मक कामामध्ये ही सर्व मंडळी एकत्रित आलीत आणि त्यामुळे भविष्यकाळ उज्ज्वल आहे शिवसेनेचा. महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महानगरात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन भविष्यातही आणखी नवी उपक्रमांद्वारे जनतेची सेवा आम्ही करीत राहू असे सांगितले. रक्त संकलनाचे 1165 पिशव्यांचे लक्ष 10 दिवस आधीच गाठल्याचेही बडगुजर म्हणाले. महिला आघाडी पदाधिकारी फैमिदा रंगरेज यांनी सार्वजनिक वाचनालय, नेहरू गार्डन तसेच शिवाजी भोर यांनी द्वारका येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मिरलेकर यांच्या हस्ते झाले. मुंबई नाका येथे विशाल गाडेकर यांच्या शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटनही झाले. ज्येष्ठ नगरसेवक सूर्यकांत लवटे, युवासेना महानगर अधिकारी गणेश बनकर यांनी देवालीगाव येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात मिरलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री बबनराव गोलप, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक रंजनाताई नेवाळकर, डॉक्टर स्नेहल मार्गे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, मनपा गटनेते विलास शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक राजू लवटे, युवासेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, जिल्हा संघटक वैभव ठाकरे, शिवसेना विधानसभा प्रमुख प्रवीण तिदमे, माजी महानगर प्रमुख महेश बडवे, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, नितीन चिडे, महानगर संघटक योगेश बेलदार, उपमहानगर प्रमुख देवा जाधव, नाना पाटील, सचिन बांडे, शिवाजी बोर, सुभाष गायदनी, रमेश उगडे, श्रीराम गायकवाड, वीरेंद्रसिंग टिळे, महिला पदाधिकारी मंगला भास्कर, शोभा मगर, शोभा गटकर, प्रेमलता जुन्नरे, अलकाताई गायकवाड, ज्योती देवरे, शोभा दोंदे, नगरसेविका जयश्री खरजूल, स्वाती पाटील, कीर्ती जावखेडकर, ज्योती खोले, नगरसेवक सुनील गोडसे, जिल्हा कार्यालय प्रमुख राजेंद्र वाक्सरे, स्वप्नील आवटे, योगेश गाडेकर, पवन मटाले, निलेश साळुंके, प्रमोद नाथेकर, नाना काळे, किरण डहाळे, दस्तगीर रंगरेज, अशोक जाधव, राहुल पाटील आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.